बघा या ठिकाणी अशा प्रकारे मळून झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया, जास्त नाही घालायचं आहे। नमस्कार, मी माया, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीरीची भजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। कोथिंबीरीची भजी करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी कोथिंबीरी घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुतलेलं आहे। आता आपण याला बारीक चिरून घेऊया। बघा या ठिकाणी मी कोथिंबीरी बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये 1-1 साहित्य घालून घेऊया। 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 2 चमचे धना जीरा पावडर 1 चमचा, ओवा 1/2 चमचा, मीठ चवीनुसार, त्यानंतर लिंबाचा रस घालायचा आहे 1 चमचा आणि जिरे घालायचे 1/2 चमचा। पावडर पण घालू शकता तुम्ही, मी पावडर पण घातलेली आहे आणि अख्खे जिरे सुद्धा घातलेले। आता आपण यामध्ये लागेल तसं आपल्याला आहे पीठ घालायचं आहे। पीठ आपल्याला आपल्या अंदाजानुसार करायचं, म्हणजे आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं मळेल तसं त्याला आपल्याला पिठाला पाणी सुटेल, म्हणजे कोथिंबीरीमुळे पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला लागेल तसंच पीठ घ्यायचं आहे। 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची। आता मी हे हाताने मळून घेते। बघा या ठिकाणी अशा प्रकारे मळून झालेलं आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया, जास्त नाही घालायचं आहे। आणि आता ह्याला पुन्हा मळून घेऊया। या ठिकाणी अशा प्रकारे आपलं कोथिंबीरीच्या भजीचं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। गॅसवरती कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता आपण भजी सोडूयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। छान आपली कुरकुरीत अशी भजी रेडी झालेली आहे। आता मी काढून घेते। पुन्हा आता आपण बाकीच्या करून घेऊया। तर बघा या ठिकाणी मस्त अशी आपले गरमागरम कोथिंबीरीची भजी रेडी झालेली आहे। खूप छान सुगंध सुटलेला आहे, कोथिंबीरीमुळे खूप छान टेस्ट आलेली आहे या भजीला। तर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।